बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या अशी मागणी राज ठाकरेंनी केलेली आहे. राज ठाकरेंनी केंद्र सरकारकडेही मागणी केलेली आहे. बघा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मागणी केली की बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केलेली आहे. जो भारताचा सर्वोच्च सन्मान आहे भारतरत्न, तो बाळासाहेबांना द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केंद्राकडे केलेली आहे. नुकतीच केंद्र सरकारनं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार सन्मान जाहीर केला होता, आणि आता राज ठाकरेंनी केंद्र सरकारकडे बाळासाहेबांना भारतरत्न द्यावं, जो देशाचा सर्वोच्च सन्मान आहे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे. राज ठाकरेंच्या या मागणीला आता केंद्र सरकार किंवा भाजप सरकार कसा प्रतिसाद देत आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. सध्याच्या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी जी मागणी केलेली आहे त्याला केंद्र सरकार आता कसा प्रतिसाद देत आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा, त्यांच्या विचारांचा अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात पगडा आहेच. राज ठाकरेंनी केंद्राकडे ही मागणी केलेली आहे, त्याला आता केंद्र सरकारकडून, भाजपच्या सत्ताधारांकडून काय प्रतिसाद मिळतो ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांना भारतरत्न द्या अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की ही जी मागणी आहे या मागणीला आता केंद्र सरकारकडून कसा प्रतिसाद बघतोय मिळतोय ते बघणं महत्त्वाचं आहे.